या बातमीचे प्रायोजक आहेत अफसान स्वीट्स। चिंचोळी औद्योगिक वसाहतीमधील प्रिसिजन कॅमशाफ्ट्स कंपनीतील मेकॅनिक पदावर कार्यरत असलेला महेश रिशेल बिराजदार वय 20 हा कामावर असताना डिसेंबर मध्ये विजेचा धक्का बसून 50% भाजल्यानं गंभीर जखमी झाला। सिव्हिल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर नाही। प्रिसिजन व्यवस्थापनाकडून औषधोपचारासाठी खर्च मिळालेला नाही अशी व्यथा जखमी महेश याची आई सरिता बिराजदार मामा अशोक मुडके यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी केली। कंपनी व्यवस्थापनानं हा आरोप मात्र फेटाळून लावला। प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी महेश बिराजदारला कंपनीने मदत दिली आहे, त्याचा सर्व खर्च कंपनीने केला आहे, त्याच्या उपचारात कोणतीही त्रुटी येणार नाही असे एका प्रसिद्धी माध्यमाला सांगितलं आहे। दरम्यान या सर्व प्रकारानंतर प्रहार संघटनेचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे जाऊन महेश बिराजदार व त्यांच्या वडिलांची भेट घेतली। वास्तविक पाहता महेश याच्यावर प्रायव्हेट हॉस्पिटल येथे उपचार होणे गरजेचे आहे, तर ना इलाजास्तव त्याला सिव्हिल येथे ऍडमिट व्हावं लागलं। प्रिसिजन कंपनीने महेश बिराजदार याची संपूर्ण जबाबदारी घ्यावी, अन्यथा प्रिसिजन कंपनी समोर आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहार संघटनेचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी दिलाय। दरम्यान हा सर्व प्रकार अजित कुलकर्णी यांनी कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कानावर घातला। बच्चू कडूंनी कामगार आयुक्तांना फोन करून सिव्हिल येथे जाण्यास सांगितलं, तर कामगार आयुक्त घोडके यांनी सिव्हिल मध्ये जखमी महेश बिराजदार याची भेट घेतली। नमस्कार, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष अजित कुलकर्णी। आज मी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आलो। 3 महिन्यापूर्वी प्रिसिजन कंपनीमध्ये महेश बिराजदार नावाच्या एका कामगाराला शॉक लागला होता। शॉक लागल्यानंतर त्याची ट्रीटमेंट प्रायव्हेट दवाखान्यात करण्यात आली। प्रायव्हेट दवाखान्यातून परत ESI हॉस्पिटलकडे नेण्यात आलं। ESI हॉस्पिटलमधनं आता त्याची परिस्थिती अशी आहे, परिस्थिती एकदम बिकट असल्यामुळे त्याला सिव्हिल हॉस्पिटलशिवाय पर्याय नाही, म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तो येऊन ऍडमिट झालेला आहे आणि ऍडमिट केलेला आहे। असं असताना देखील प्रिसिजन कंपनीच्या त्या मालकांना किंवा तिथल्या काम अधिकाऱ्यांना अजून सुद्धा जाग येत नाही। मी या माध्यमातून आपल्याला आंदोलनाचा इशारा देत आहे। एका आठवड्यात जो काही त्याचा झालेला आतापर्यंतचा खर्च असेल तुम्ही प्रायव्हेटमध्ये नेऊन त्याला ऍडमिट करा, व्यवस्थितरित्या तो बरा होस्तवर त्याचे किती हजारो लाखो रुपये जाऊ दे, त्याचा सर्व खर्च करणं ही कंपनीची जबाबदारी असताना सुद्धा कंपनीने ती डावलून उलटं कंपनीचे काही अधिकारी जे आहेत त्याला दमदाटी करत आहेत। अशी जर दमदाटी करत असाल तर तुमच्या विरोधात मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने तुमच्या कंपनी समोर किंवा यतीन शाह मालकांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करणार आहोत, हे प्रथमतः आपण डोक्यात घ्यावं। कुणालाही दमदाटी द्यायची काही करायचं, कामगार म्हणजे आपण कामगारांच्या जीवावर मोठे झालात, कामगार महत्वाचा आहे। जर कामगारालाच काय झालं तर आपण स्वतः काम करू शकणार नाही, हे डोक्यात घेणं। आणि मी काल देशपांडे त्यांचे माधव देशपांडे कोणी प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं, त्यांनी खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस परिसरात सुरू झालं आहे अफजान स्वीट्स। उत्तम दर्जाचा नाश्ता, विविध प्रकारचे स्वीट्स, स्पेशल ज्यूस आयटम, नमकीन आणि चाट पदार्थ एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान स्वीट्स। स्वीट मध्ये कुंदा, बासुंदी, जामुन, गाजर हलवा, रसमलाई, सीताफळ रबडी, अंगूर रबडी, मलाई बर्फी, पेढा आदी मिळेल। नाश्ता मध्ये पुरी भाजी, शाबू वडा, बटाटा वडा, इडली वडा आदि उपलब्ध। ज्यूस मध्ये स्पेशल खजूर ज्यूस, मँगो, मस्तानी, फालुदा, क्रीम फ्रूट सॅलड। चाट मध्ये बास्केट चाट, दही वडा, पाणीपुरी, कचोरी, हात पापडी, दही भल्ला यांसारखे चविष्ट पदार्थ उपलब्ध। नमकीन मध्येही समोसा, पाव चटणी, वडापाव यांसारखे स्पेशल आयटम फक्त आणि फक्त अफजान स्वीट्स मध्ये। खास फॅमिली साठी स्वीट, नाश्ता, ज्यूस, नमकीन पदार्थ खाण्यासाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य। झोमॅटो, स्विगी वर घर बसल्या आपला मनपसंद मेनू ऑर्डर करा। या पहा आणि एकदा अफजान स्वीट या दुकानास भेट द्या। अफजान स्वीट, पेंटर चौक, विजापूर वे, सोलापूर।